सोसाट्याच्या वाऱ्यानं माढा तालुक्यातील भूताष्टे इथं द्राक्ष बागांना भुईसपाट केलं. सुमारे 12 लाखांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. ऐन काढणीस आलेली 1.5 एकरवर लावलेली द्राक्षाची बाग वाऱ्याच्या तडाख्यात भुईसपाट झाल्याची घटना माढा तालुक्यातील भूताष्टे इथं सोमवारी घडली. भूताष्टे भागात सोमवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वारा आला. या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात इथले शेतकरी मोहन यादव यांनी 1.5 एकर क्षेत्रावर लावलेली द्राक्षबाग पूर्णतः भुईसपाट झाली. त्यात 12 लाखांचं नुकसान झालंय. मोहन यादव यांनी थम्सन या जातीची 1.5 एकर क्षेत्रावर द्राक्षबाग लागली होती. ही बाग येत्या आठवड्यात काढायची होती. तेवढ्यातच निसर्गानं घाला घातल्यानं यादव कुटुंब आर्थिक अडचणीत सापडलंय. अचानक सोमवारी आलेल्या वादळात ही बाग कोसळली आहे. 1.5 एकरात 28 टन द्राक्ष उत्पादन आलं होतं. या द्राक्षाचे 9 लाख तर बाग उभा करण्याचे साहित्य आणि लागवड खर्च असे 3 लाख असा एकूण 12 लाखांचा फटका यादव यांना बसलाय. वादळामुळे कोसळलेल्या या द्राक्षबागेचा पंचनामा तहसीलदार सदाशिव पडदुणे यांच्या आदेशान्वये गावकामगार तलाठी मिलिंद मडिखांबे यांनी केला. या वादळी वाऱ्यात द्राक्षबागेच्या झालेल्या नुकसानीची तातडीनं नुकसान भरपाई प्रशासनाकडून मिळावी, आम्ही हालाकीच्या स्थितीत मार्गक्रमण करत आहोत, अशी मागणी शेतकरी मोहन यादव यांनी केली आहे.